नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. या बातमीचे प्रायोजक आहे विद्या व्हॅली ग्लोबल स्कूल अंबाजोगाई. CBSE पॅटर्न असलेली, आपल्या पाल्याच्या उत्तम भविष्यासाठी रम्य परिसरात असलेली, दर्जेदार शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजेच विद्या व्हॅली ग्लोबल स्कूल. प्रवेश देणे सुरू आहे. मर्यादित प्रवेश. इयत्ता नर्सरी ते 8वी CBSE साठी आजच प्रवेश घ्या. चला तर मग लगेचच प्रवेशासाठी संपर्क करा विद्या व्हॅली ग्लोबल स्कूल, RTO ऑफिस समोर, जोगाईवाडी, अंबाजोगाई. मोबाईल नंबर 90 22 95 6006 99 21 46 15 15. अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी गावातील तसेच भावठाणा केंद्रातील राजेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक श्रीनिवास मोरे गुरुजी यांनी लॉकडाऊनच्या काळात व शाळा बंद झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या शेतात पशुपक्ष्यांसाठी 12x5 आडवा व 10 फूट खोल असा पाणी पिण्यासाठी पानवटा तयार केला आहे. हा पानवटा पाहण्यासाठी व कौतुकाची थाप देण्यासाठी आंबा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हनुमंत काका मोरे, गट शिक्षण अधिकारी रंगनाथ राऊत, भावठाण्याचे केंद्रीय मुख्याध्यापक रामराव मुंडे, नाभिक महामंडळाचे संघटक कविराज कचरे यांची उपस्थिती होती. यावेळी गट शिक्षण अधिकारी रंगनाथ राऊत यांनी या कामाची पाहणी करून आपलाही हातभार लावून मोरे गुरुजींना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. राऊत, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती अंबाजोगाई. खरं म्हणजे अंबाजोगाई तालुक्यामध्ये अनेक शिक्षक उपक्रमशील आहेत, त्यापैकी अतिशय उपक्रमशील आणि उत्साही शिक्षक म्हणून श्रीनिवास मोरे या ठिकाणी व राजेवाडी या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी या उन्हाळ्याच्या सुट्टीचा फायदा घेऊन शेतामध्ये जे उपक्रम राबवला, पशुपक्षी प्राणी यांच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, पानवटा व्हावा या अनुषंगानं, खरं म्हणजे त्यांच्या विचारामध्ये अनेक वेळा चांगले विचार आहेत आणि विचाराचं प्रकटीकरण आत्मविश्वासानं ते करतात. स्वतः स्वतःचं कुटुंब मुलं यांनी स्वतः त्याच्यामध्ये योगदान देऊन अतिशय स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे. पाठीमागंही त्यांनी साहित्याच्या पद्धतीने एक पुस्तक लिहिलं होतं. अंबाजोगाई तालुक्यामध्ये अतिशय उत्कृष्ट शिक्षक आहेत, त्यामध्ये आणखीनही काही नावं घेता येतील. त्याच्यामध्ये राजसाहेब किर्दंत आहेत, पक्षीमित्र म्हणून आहेत, निकम सर आहेत, बाकीचे काही शिक्षक साहित्यप्रेमी आहेत, त्यांनी साहित्य तयार केलं आहे आमच्या विश्वनाथ केंद्रे यासारखे शिक्षक. त्यामुळं अंबाजोगाई तालुका हा वेगवेगळ्या पद्धतीनं नावलौकिकमध्ये आहे. शिक्षक चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत, त्यांचे विचार चांगले आहेत आणि विचाराचं प्रकटीकरण चांगलं आहे. त्याच्यामुळं अंबाजोगाईची संस्कृती वाढणे, शैक्षणिक विकास होणे याच्यामध्ये शिक्षकाचं योगदान खूप चांगलं आहे. मी मोरे सरांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. शाळेत विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन तर मोरेगुरुजी करतातच, त्याचबरोबर शेतात पशुपक्ष्यांसाठी केलेल्या या पानवट्यामुळे पशुपक्षी यांना व शेताला याचा मोठा फायदा होणार असून विद्यार्थ्यांचे खरंच आदर्श व विविध उपक्रमात सहभागी राहणारे श्रीनिवास गुरुजी असल्याचे केंद्रीय मुख्याध्यापक रामराव मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. श्रीनिवास मोरे सर यांनी एक सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून पशुपक्ष्यांसाठी इथं जो खड्डा खोदला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे त्यांचा. खरं म्हणजे ते अतिशय उपक्रमशील शिक्षक आहेत, हाडाचे शिक्षक आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये आणि शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांनी त्यांचा स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. माझ्या केंद्रामधले ते अतिशय ॲक्टिव्ह शिक्षक आहेत आणि तो फक्त विद्यार्थ्यापुरतं मर्यादित नाही तर समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो त्यासाठी देखील ते सतत धडपडत असतात. मी नवीन काहीतरी देऊ शकतो, माझ्यामुळे इतरांचा काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि माझा इतरांना काहीतरी फायदा झाला पाहिजे या विचारचक्रामध्ये सतत त्यांचं विचारचक्र चालू असतं आणि या उन्हाळ्यामध्ये त्यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम हाती घेतलेला आहे. मोरे गुरुजी गावातील विविध उपक्रमात सहभागी होतात, तसेच त्यांनी आपल्या परिवाराला घेऊन दररोज सकाळी 2 तास व दुपारी 2 तास काम करून अतिशय चांगली मेहनत घेतली आहे. तसेच हा पानवटा पाहण्यासाठी आलेले महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे संघटक तथा मोरेवाडी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी कविराज कचरे यांनीही सहकार्य करून मोरे गुरुजींचे कौतुक केले. मोरेवाडीसारख्या सुसंस्कृत अशा गावातील एक रत्न असलेले श्रीनिवास मोरे सर यांनी आपली नोकरी सांभाळत, शिक्षकी पेशा सांभाळत,
एक शिक्षण क्षेत्रामध्ये चांगला नावलौकिक मिळाला, परंतु त्यासोबतच त्यांचं इतरही भागामध्ये अतिशय चांगलं काम आहे. क्रीडा विभाग असेल किंवा सोशल नेटवर्किंग असेल किंवा आणखी दुसरे काही कुठले उपक्रम असतील, आमच्या मोरेवाडीमध्ये सबंध मोरेवाडीची वंशावळी एकत्र करून त्यांनी मी मोरेवाडीकर या पुस्तकाच्या माध्यमातून सबंध मोरेवाडीचा इतिहास या जगासमोर आणलेला आहे. आणि त्यांचं वेगवेगळ्या भागामध्ये अतिशय कौतुकास्पद असं कार्य आहे. आज जगामध्ये कोरोना या संकटापासून बचाव करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहेत. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घरीच बसून राहण्यापेक्षा शेतामध्ये त्यांनी स्वतः इतरांच्या संपर्कात न जाता एक पशुपक्ष्यासाठी आपण काही करू शकतो का, याच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगला हा पानवाटा श्रमदानातून या आधुनिक काळामध्ये कुठलंही छोटंही काम यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून लोक करत आहेत, परंतु आदरणीय श्रीनिवास मोरे सरांनी हे काम स्वतः श्रमदानातून आपल्या कुटुंबियांना या कामामध्ये सोबत घेऊन त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. यावेळी श्रीनिवास मोरे गुरुजी यांच्या आई केशरबाई मोरे, पत्नी मीनाक्षी मोरे, चिरंजीव दीपक मोरे यांचीही उपस्थिती होती. तसेच लॉकडाऊन व सुट्टीचा एक वेगळाच आनंद मला घेता आल्याचे श्रीनिवास मोरे गुरुजी यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्यासाठी आमच्या मोरेवाडी गावचे आमचे नेते अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हनुमंत काका मोरे, त्याचप्रमाणे अंबाजोगाईचे गट शिक्षण अधिकारी आर्यन राऊत साहेब, त्याचप्रमाणे केंद्र भावटानाचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री रामराव मुंडे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र, त्याचप्रमाणे नाभिक समाजाचे राज्य कार्याध्यक्ष कविराजजी कचरे यांनी या माझ्या उपक्रमाला भेट दिली. आणि भेट दिली असताना त्यांच्या असं लक्षात आलं असेल की या ठिकाणी जे कार्य केलेलं आहे पशुपक्ष्यांसाठी, तर मी त्यांना सांगितलं की ही प्रेरणा मला धोंडराईमध्ये मी ज्या माझं बालपण गेलं त्या ठिकाणापासूनच मला लहानपणापासून मिळालेली आहे. कारण धोंडराई गावाच्या भोवती जी अमृता नदी आहे त्या ठिकाणी मी नामदेव गमजीनाथ साखरे यांच्या शेतात नेहमी जायचं. आणि त्या ठिकाणी रमाकांतलासुद्धा लक्षात आलं असेल की त्या ठिकाणी विविध असे पानवटे असायचे आणि तसे पानवटे माझ्या मोरेवाडीत असावेत अशी कुठेतरी माझ्या भावना मनात निर्माण त्या काळात झाली होती. आणि त्याचं मूर्तरूप आत्ता या 2020 या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसून येतं. आणि हा जो पानवाटा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे यामध्ये आता पाऊस पडल्यानंतर निश्चितच भरपूर असा पाण्याचा साठा निर्माण होऊन जे प्राणी पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते त्या पशुपक्ष्यांना या ठिकाणी निश्चितच त्याची सोय होणार आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील या आदर्श गुरुजींनी केलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. तसेच योगेश्वरी दर्शन बातमीपत्राच्या माध्यमातून या कामाची दखल घेतल्यानंतर अनेकांनी भेटी देऊन श्रीनिवास गुरुजींचे अभिनंदन केले. तसेच अनेक जिल्हा परिषदेचे शिक्षक हे उत्तम कार्य करताना आपण आज पाहतोय, त्यामुळे अशा सर्व गुरुजींचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.